राज्य में कोरोना के संक्रमण को देखते हुए राज्य के धार्मिक स्थल बंद रखे गए हैं और वहीं एक बार फिर भारतीय जनता पार्टी की ओर से आज शहर में इन धार्मिक स्थलों को शुरू करने के लिए सांकेतिक अनशन किया गया, जिसमें राज्य की महाविकास आघाड़ी को जमकर कोसा गया। भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक समन्वय आघाड़ी की ओर से आज अतिशीघ्र मंदिरों को खोलें, इस मांग को लेकर एक दिवसीय सांकेतिक अनशन किया गया है। इस अनशन में पूर्व केंद्रीय राज्य मंत्री हंसराज अहिर के साथ जिला परिषद अध्यक्ष संत्यताई गुरनुले, महापौर राखी कंचलावार, भाजपा नेता पूर्व नगराध्यक्ष विजय राउत, भागवताचार्य मनीष महाराज के साथ भारतीय जनता पार्टी के नगर सेवक, नगर सेविकाएं तथा भारतीय जनता पार्टी के अन्य पदाधिकारी एवं कार्यकर्ताओं की उपस्थिति थी। इस एक दिवसीय सांकेतिक अनशन में भारतीय जनता पार्टी की ओर से राज्य सरकार को जमकर कोसा गया। वहीं इस मौके पर राज्य की महाविकास आघाड़ी का निषेध व्यक्त करते हुए आंदोलनकारियों ने अपने मनोगत व्यक्त किए, जिसने जिला परिषद की अध्यक्ष संत्यताई गुरनुले, महापौर राखी कंचलावार तथा भागवताचार्य मनीष भाई महाराज के साथ अन्य लोगों का समावेश था। आज भारतीय जनता पार्टी तर्फे मठ आणि मंदिर उघडा असं यासाठी आपण भारतीय जनता पार्टी आणि मनीषजी महाराज यांच्या नेतृत्वामध्ये आज उपोषण करायला या ठिकाणी भाग पडलं। तो कोरोना हा महामारी जरी आला, परंतु अनेक आत्ता सांगितल्याप्रमाणे दारूचे दुकानं बंद, दारूचे दुकानं उघडले गेली, हॉटेल उघडल्या गेले, परंतु एकीकडे म्हणतात की तुम्ही मंदिरामध्ये जाऊन टोपी काढून नमस्कार करता, मास्क लावून करणार नाही। मग दारूचे दुकानं जेव्हा आपण हॉटेलामध्ये मास्क लाव काढल्याशिवाय जेवण करू शकत नाही, मग ते तुम्हाला चालतात आणि मंदिर तुम्हाला चालत का चालत नाही का? हा माझा या जिल्हा परिषदचे अध्यक्ष संध्या गुरनुले म्हणून मी या ठिकाणी सरकारचा निषेध करतो आहे की या असा जर मंदिर उघडलं नाही तर या ठिकाणी उद्धव सरकारने आपली खुर्ची खाली करावं, तीन पायाचं सरकार हे लंगडं सरकार हे कोसळावं आणि जनतेला एक स्थिर सरकार चांगलं द्यावं, ही आमची मागणी आहे। सगळे दारूची दुकानं उघडले, सगळे मॉल उघडले आणि सगळे हॉटेलच उघडले, मग मंदिरच का उघडायला विलंब? उद्धवा तुझे सरकार किती विलंब लावताय मंदिर उघडायला? आज दुर्दैव असं आहे की जे आपण साधू संतांची भूमी असं म्हणतो आणि जे संत आज उपोषणाला बसले आहे आणि या उद्धवाला म्हणते की मंदिराचे दार उघड, म्हणजे या सरकारचं दुर्दैव आहे। आणि हे संत असतात आणि कधीही आक्रमक होत नाही, पण त्यांचा अंत पाहू नको उद्धवा। हे उद्धव हे ठाकरे सरकार त्यांचा अंत बघत आहे आणि जेव्हा ते आक्रमक होईल आणि मग ते केव्हाही कोणालाही कोणताही शाप देऊ शकतो, म्हणून या सरकारला मी म्हणत आहे की सरकार आत्ताच तुझे डोळे उघड, तू दुःख होऊ नको, तू निष्क्रिय होऊ नको आणि लवकरच मंदिराचे दार उघड। आणि हे दुर्दैव अतिशय दुर्दैव आहे की संत या सरकारला म्हणत आहे की दार उघड। सरकार को ये निवेदन है चेतावनीपूर्वक कि शीघ्रातिशीघ्र इन मठ मंदिरों को खोलें, एक और जहां पर प्रजा में अराजकता फैलाने वाले बार और होटल आदि सब खुल चुके हैं, वहां पर सारे समाज को, धर्मों को और संस्कृति को जागृत करके मानव उत्थान करने वाले इन मठ मंदिरों का खुलना अत्यधिक का आवश्यक है। और इसलिए जिन संतों को निरंतर उपासना में रहना होता है, आज उन संतों को इस पर्व पर उपासना करने के बदले उपोषण करना पड़ रहा है। शीघ्रातिशीघ्र मठ मंदिरों को खोला जाए, यही सभी संत समाज की ओर से हमारी मांग है।